तुका मने कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा। जो देव आहे आपल्या समाजामध्ये त्या देवाला विसरून कुठेतरी आपण भरकटलेलो आहोत, मूलभूत गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत। त्याचं कारण आहे पाणी। जोपर्यंत पाणी आपल्या भागाला मिळणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांना संपन्नता येणार नाही। हा सगळा प्रपंच कुठेतरी आपल्या पाण्याच्या विषयाशी केंद्रित आहे आणि म्हणून कुठेतरी आमच्या मनामध्ये लागलेली आग ही तुमच्या मनापर्यंत लागावी म्हणून हा गावोगावचा प्रपंच चाललाय। आहे कशी मनावी देशात लोकशाही, खुर्ची मध्ये खुन्यांचे बसले खुले शिपाई, सामान्य माणसांना हे घालतात गोळ्या, सत्कार चोरट्यांचे होतात राजेशाही। सैन्यामध्ये रिटायर झालेले आमले मेजर असतील परंतु त्यांच्या मनामध्ये खंत आहे की आजपर्यंत आमच्या पिढ्या भरकटल्या गेल्या, आजपर्यंत आमच्या आजा पंजांना जो काही त्रास झाला, माझ्या बापाला जो काही त्रास झाला तो माझ्या पोरांना होऊ नये। आणि माझ्या पोरानं ज्यावेळेस प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यावेळेस निदान तरी आपण त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपल्याला सांगता आलं पाहिजे की पोरा आजपर्यंत आपल्या पिढ्यांना जरी या व्यवस्थेनं भरकटवलं असलं तरी मी माझ्या आयुष्यामधली काही वेळ या खटाव तालुक्यातील 19 गावाच्या पाण्याच्या संघर्षासाठी वाहिला आणि आपल्या गावाला पाणी आणून दिले, त्या अभिमानानं आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून आमची ही धडपड चाललेली आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा कुठेतरी करतायत की आपल्यातली सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं ज्यावेळेस रस्त्यावर येऊन या प्रस्थापितांना प्रश्न विचारतायत तेव्हा दगड मारायला येऊ नका, परंतु आमच्या मागे नुसती डोकी दाखवाय तरी या बाबा। रक्तामध्ये बंड आहे परंतु आता सामूहिक बंड आपल्याला करायचं आहे।